अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची 3 वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती, दुष्काळी मदत आणि कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यासंदर्भात आपण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आणि सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीतील पत्रकार परिषदेत दिली आहे. वडेट्टीवार यावेळी म्हणाले की राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मागील 3 वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाहीये. शिवाय अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती देखील बंद आहे, त्यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. केंद्र सरकार जर शिष्यवृत्तीसाठी मदत करत नसेल तर राज्याने हा भार उचलावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. मोठ्या प्रमाणात दुष्काळ आलेला आहे, या दुष्काळावर मात करण्यासाठी, दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी हे सरकार पूर्णतः अपयशी झाले. खरं तर हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार, पण सरकारकडून या 5 वर्षात कुठली ठोस अशी काही कारवाई झाली का? जलयुक्त शिवाराचे वाभाडे निघाले, लाखो करोडो रुपये या जलयुक्त शिवारावर खर्च केले गेले, पण त्याचं आउटपुट काय? काय सांगितलं? फार छाती ठोकून या राज्यातल्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या मंत्र्यांनी की आम्ही हे राज्य टँकर मुक्त करू. मग झालं काय टँकर मुक्त? केवळ घोषणाच का केली? लोकांना का फसवलं? आणि सांगितलं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात नागपुरात रोज मुर्दे पडतायत. कायदा सुव्यवस्था राज्यातील पूर्णतः विस्कळीत गेली आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात यश नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यात ही सरकार अपयशी ठरलं आहे, दुष्काळावर मात करण्यात ही सरकार अपयशी ठरलं आहे. या सरकारची उपलब्धता काय? खोटं बोलणं, दिशाभूल करणं, फसवणूक करणं. आता गडचिरोलीसारख्या निष्पाप आदिवासी माणसाची सुद्धा या सरकारने फसवणूक केली. त्यांना सांगितलं सुरजागडच्या लोखनिजावर आम्ही कोनसरीला पॉवर प्रोजेक्ट करू, आपला स्टील प्लांट करू, 700 कोटीचा प्रोजेक्ट असेल, 2000 लोकांना रोजगार देऊ, 4 वर्षात प्रोजेक्ट पूर्ण करू. आणि 2 वर्ष पूर्ण झाली, साधी वीट रचली गेली नाही. हे काय मुख्यमंत्र्यांनी स्वतः उद्घाटन केल्यानंतर एवढं याचं कामगिरी असू नये? ठीक आहे, एखादा मंत्री काहीतरी थोतांड बोलतो, खोटं बोलतो, तशी यांच्या मंत्र्यांना सवय झाली आहे खोटं बोलायची, पण मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला प्रकल्प पूर्ण होऊ नये. आता मेडीगट्टासारखा प्रकल्प होत आहे, इकडे बंद टाकला जात आहे, त्या सरकारने लोकांची फसवणूक केली, आपल्या महाराष्ट्र सरकारची फसवणूक केली. इकडे 200 हेक्टर जमीन पाहिजे म्हणाले आणि आता 400 हेक्टर जमीन विकत घेत आहे. उद्या त्या शहरामध्ये पाऊन पाणी येईल आणि लोकांचं प्रचंड नुकसान होत आहे. रेतीचे घोटाळे झालेत, रेती मिळत नाहीत, घरकुलं थांबलेत, सरकारी कामं थांबलीत, सगळा विकासाचा बट्ट्या बोळ झालेला आहे. सरकारला यश आलं कशात? कोणत्या गोष्टीत आला? ऑनलाईन, फक्त ऑनलाईन दुष्काळ, ऑनलाईन खाऊ. अरे सगळं या ऑनलाईनच्या नावाखाली गेल्या 3 वर्षामध्ये आदिवासींच्या पोरांना शिष्यवृत्ती मिळाली, शेड्यूल कास्टच्या पोरांना 3 वर्षापासून शिष्यवृत्ती मिळाली, ओबीसी दलित आणि आदिवासींचे हायर एज्युकेशनचे सगळ्या स्कॉलरशिप यांनी बंद करून टाकले. हे चाललं काय? हे अचानक बंद करून आज पोरगा इंजिनियर होऊ शकत नाही ओबीसी समाजाचा, कारण त्यांनी जो जीआर काढला की पहिल्या वर्षी रेग्युलर पास झाला त्याला सेकंड इयरला स्कॉलरशिप मिळेल. आता खेड्यातला पोरगा काय कम्पीट करेल? म्हणजे ओबीसी खुश नाही, या राज्यातला कोणताही माणूस खुश नाही. एक काम ठोस दाखवा, काय नाही, ते फक्त एकच ढोल वाजवतात, समृद्धी मार्ग, समृद्धी. अरे समृद्धी मार्गात कोणाकोणाची समृद्धी झाली हे सगळ्यालाच ठाऊक आहे. अगोदर यांच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या जागा भडकावून ठेवल्या, यांच्या भाजपाच्या अनेक नेत्यांनी जागा घेऊन ठेवून त्यामधून पैसे कमवले, आता समृद्धी मार्गाने आलोय. 4 सिमेंट रस्ते बांधलेत म्हणजे विकास झाला. आणि विकास त्याला जर हे म्हणत असेल, या जिल्ह्यामध्ये रेल्वे आणू, गडचिरोलीपासून रेल्वे शिरोंच्यापर्यंत जाईल, काय बोलले? बकवास, दिशाभूल, फसवणूक या पलीकडे या सरकारने केले नाही. हे सर्व मुद्दे या ठिकाणी चर्चेला यावेत या अधिवेशनात, हा आमचा प्रयत्न आहे आणि तो निश्चितपणे या विषयी चर्चेला आणू आम्ही.